केला आहे, तर लोणंद फाउंडेशनच्या वतीने धरणे आंदोलन केले. लोणंद शहरातील पुणे सातारा राज्य महामार्गाची झालेली दुरावस्थाची योग्य रीतीने दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग लोणंद यांच्या निषेधार्थ दिनांक 1 नोव्हेंबर 2017 बुधवार रोजी सकाळी 10 वाजता लोणंद नगर पंचायत पटांगण येथून शहरातील मुख्य महामार्गावरून चौकातून रेस्ट हाऊस येथील सार्वजनिक बांधकाम विभाग लोणंद कार्यालय असा निषेध मुकमोर्चा काढण्यात आला. याच कार्यालयासमोर धरणे आंदोलनही करण्यात आले. याबाबत खंडाळा तहसीलदार श्री विवेक जाधव साहेब आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी उप अभियंता देसाई साहेब तसेच लोणंद पोलीस स्टेशनचे यांना लोणंद फाउंडेशन लोणंदच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. या मुकमोर्चा आणि धरणे आंदोलनास विविध राजकीय आणि सामाजिक संघटना तसेच ज्येष्ठ नागरिक संघ आणि पत्रकार बांधव ही सहभागी झाले होते. एक मिनिट वी वॉन्ट परमनंट सोल्युशन ऑफ वॉटर बेसिकली. त्यांनी आरोप केलेला आहे आमच्यावर. तर त्यासाठी माहिती अधिकाराचा मार्ग उपलब्ध आहे. आपण उत्तर द्यायला येते का तुम्हाला? सर आम्ही तुम्हाला 3 महिने आम्हाला खेळवणार का? तुमचं काम काहीच करणार नाही का? येईल माहिती अधिकार तेव्हा माहिती देऊ. 35 दिवस 35 दिवस तुम्ही झाकून जाताय आमच्या. लोणंद फाउंडेशन लोणंद या सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खाते साताऱ्याचा उत्तर भाग या विभागाच्या विरोधात जे या लोणंदमध्ये खड्डे अतिशय मोठ्या पद्धतीने या ठिकाणी पडलेले आहेत त्या विरोधात आम्ही हा मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चामध्ये लोणंदमधील लोणंद फाउंडेशनच्या व्यतिरिक्त व्यापारी संघटना, ज्येष्ठ पत्रकार, त्याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिक संघ, व्यापारी, मेडिकल असोसिएशन, डॉक्टर या सर्वांनी, त्याच पद्धतीने वकील या सर्वांनी यामध्ये सहभाग दाखवला. आणि या सहभाग दाखवल्यानंतर या विभागाचे देसाई साहेब आणि कुंभार साहेब या दोघांनी लेखी स्वरूपाचं या ठिकाणी आम्हाला फेर निवेदन दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. आणि त्यामध्ये येत्या 15 तारखेपर्यंत या ठेकेदारांच्या निविदा पूर्ण होऊन त्यानंतर 15 दिवसांनी म्हणजे 23 तारखेपर्यंत या रस्त्याची डागडुगी एक चांगल्या पद्धतीने करून देऊ असं आश्वासन दिल्यामुळं आम्ही या ठिकाणचं धरणे आंदोलन आणि उपोषण थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. 10 दिवसापूर्वी लोणंद फाउंडेशनचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी सन्माननीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खंडाळा येथे निवेदन दिलं होतं.
की लोणंदमधील खड्ड्यांच्या बाबतीत कायमस्वरूपी निर्णय घ्यावा. त्यानुसार आज सर्व संघटनाचे अध्यक्ष दयाभाऊ खरात यांनी या सर्व संघटनांचा उल्लेख केला. या सर्व संघटना मिळून आम्ही लोणंदमधून मुखमोर्चा काढला आणि त्याची सांगता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोणंद येथील ऑफिसमध्ये झाली. त्या ठिकाणी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेअंती त्यांनी आम्हाला लेखी उत्तर दिलंय की येत्या महिन्यामध्ये हे खड्डे डांबराने आम्ही मुजू आणि त्याच्यावरती परमनंट सोल्युशन काढू. त्यामुळे आम्ही उपोषण आणि धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता तो मागं घेऊन आम्ही एक महिन्याभर वाट पाहू. त्यांनी जर आमची मागणी तोपर्यंत पूर्ण केली नाही तर एक महिन्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन निश्चितच उभा करू अशी ग्वाही मी लोणंद फाउंडेशनच्या वतीनं देतो. आज लोणंद फाउंडेशन लोणंदच्या वतीने लोणंद नगरीच्या वतीने गावात मुखमोर्चा काढण्यात आला. या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. हे रस्त्यात इतके खड्डे झालेले आहेत त्यांना आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यांना अक्कल येत नाही. या मोर्चात सर्व प्रकारचे लोणंदचे नागरिक सहभागी झाले होते. त्यात डॉक्टर, वकील, गावातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, यात कोणीही गुंड नव्हतं. येताना त्यांनी गेट लावलं आणि सर्व प्रकारच्या लोकांनी त्यांचा निषेध केला. मग त्याच्यानंतर त्यांनी गेट उघडलं आणि शांतता पियत आम्ही त्यांना निवेदन दिलं. त्यांनी आम्हाला एक 15 ते 20 दिवसात रस्त्याचे खड्डे मुजू असं आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि लेखी आश्वासन देऊनच आम्ही आता बाहेर निघालो. आम्ही लोणंद फाउंडेशन लोणंदच्या वतीने समस्त गावकऱ्यांना, लोणंद शहरातील नागरिकांना, विविध संस्था, सामाजिक संस्था, राजकीय, सर्व क्षेत्रातील मान्यवरांना आम्ही आवाहन केल्याप्रमाणे सर्वांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्यात सामील होऊन पाठिंबा दिलेला आहे आणि पाठिंबा दिलेला होता. आजचं जे आंदोलन आहे अतिशय शांततामय मार्गाने झालेलं आहे आणि यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम कार्यालयात आता आपण उभे आहोत. खात्याच्या लोणंद कार्यालयात उभे आहोत आपण. या ठिकाणी येथील अधिकारी देसाई साहेब यांनी आपल्याला लेखी स्वरूपात दिलेलं आहे की आम्ही एक महिन्याच्या आत हे संपूर्ण खड्डे चांगल्या रीतीने मुजू आणि लोणंदकरांना होणारा त्रास संपू यासाठी लोणंदच्या प्रत्येक नागरिकांनी लोणंद फाउंडेशनच्या या आंदोलनात सहभाग घेतला. याबद्दल मी या सर्व नागरिकांचं अतिशय समाधानकारक वातावरणात त्यांनी आम्ही समाधान मानतो आणि असंच आमच्या लोणंद फाउंडेशन लोणंदला सर्वांनी सहकार्य करावं. असेच लोकहिताय आंदोलनं होत राहतील आणि यानंतरही अनेक लोणंदचे प्रश्न आहेत ते आम्ही लोणंद फाउंडेशन लोणंदच्या वतीने आम्ही भविष्यात निश्चितच उचलणार आहोत. यासाठी असंच आम्हाला तुम्ही सहकार्य करावं असं मी तमाम लोणंदच्या आमच्या नागरिकांना मी सांगत आहोत. विविध संघटनांना मी आवाहन करीत आहे. आजचा जो आंदोलनात उपोषणाचा जो भाग होता तो उपोषणाचा भाग आम्ही आम्हाला मिळालेल्या त्यांच्या लेखी आश्वासनानंतर थांबवलेला आहे. यदाकदाचित त्यांनी एक महिन्यानंतर हे काम पूर्ण केलं नाही तर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करू एवढा आम्ही फक्त इशारा देतो. थांबतो. जय हिंद. एक तज्ञ लोकांची समिती नेमून लोणंदचा विकास करण्याच्या दृष्टीनं भविष्यात आपल्याला काय काय करता येईल, म्हणजे जसं तुमचं बाजारपेठ बसवणं असेल, अंतर्गत रस्ते असतील जे नगरपंचायतीच्या अखत्यारीमध्ये येतात, पीडब्ल्यूडीचे रस्ते जे नगरपंचायतीच्या हद्दीमधून जातात, लोणंदचा संपूर्ण वसाहतीचा ड्रेनेज आराखडा असेल, पुन्हा इतर तुमचं अतिक्रमणचं धोरण असेल, प्रत्येक बाबीमध्ये जर लोणंद फाउंडेशन सक्रिय होऊन काम करत राहिलं तर भविष्यात लोणंदकरांना कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा नेत्याची आवश्यकता राहणार नाही. आपण आता बघितलं तर सगळे आपण नेत्यांवर अवलंबून असतो. खड्ड्याचा विषय काढला की आपण म्हणणार सांगितलं ह्या नेत्याला, सांगितलं त्या नेत्याला. पण ज्यावेळी सामाजिक कार्यक्रम कामांमध्ये जनता स्वतः उतरते त्यावेळी त्या कामांची क्वालिटी, क्वांटिटी आणि पुढचं लाईफ सुधारतं. त्याच्यामुळं आम्ही पुन्हा एकदा लोणंद फाउंडेशनचं या सुरुवात केली त्यांनी त्याबद्दल त्यांचं आभार मानतो आणि त्यांना आवाहनही करतो की त्यांनी हे सातत्य टिकवून राहावं. याबद्दल आई तुळजाभवानीला सुद्धा प्रार्थना करतो की तुम्ही लोणंदकरांना आईने या शुभेच्छा आशीर्वाद द्यावा की लोणंदच्या जडणघडणीमध्ये लोणंद फाउंडेशनचा वाटा अमूल्य राहील. धरणे आंदोलन करताना रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यातच लोणंदची नावाजलेली सामाजिक संघटना लोणंद फाउंडेशनने धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनाचा धसका घेत आंदोलनाच्या ठिकाणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देत चांगले रस्ते करून
करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. ते 15 नोव्हेंबरच्या आसपास जे आहे खड्डे भरण्याचे आता निविदा प्रक्रिया चालू आहे. 10 दिवसामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर आम्ही तत्काळ खड्डे भरण्याचं काम हाती घेऊन आम्ही पूर्ण करू. त्याच्यानंतर